नमस्कार, मी सागर जोशी। टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सांगलीमधून एक राजकीय बातमी आहे। सांगलीमध्ये काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील त्याचबरोबर आमदार विश्वजित कदम यांनी हजेरी लावली। विशाल पाटलांच्या उपस्थितीनं ठाकरे गटाकडून आता नाराजी व्यक्त केली जाते आहे। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रचारामध्ये राबवलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं आणि पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांची हकालपट्टी करावी। ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर ही मागणी केली। इतकंच नाही तर विधानसभेमध्ये सांगलीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही असा इशारा देखील संजय विभूते यांनी दिला। काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि म्हणून आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी। आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती। ज्या काही घटना सांगलीमध्ये घडल्या विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या जागेसंदर्भात असेल त्यामुळं काँग्रेसचा कार्यकर्ता हा नाराज झालेला होता। काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून स्नेहा मेळावा ठेवला स्नेहभोजन ठेवलेलं होतं त्याचा उद्देश आमचा असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो जोमानं कामाला लागला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं विधानसभेची पेरणी म्हणून आम्ही हा स्नेहा मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता। दुसरं कोणतंही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही।